शासनाने एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करावं आणि एसटीच्या भरभराटीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशा मागण्या कर्मचारी संघटनेनं केल्यात या मागण्यांचं निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांना देण्यात आलं कोरोना काळात एसटी महामंडळाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं कर्मचाऱ्यांचं वेतनही रखडल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनानं एस टी महामंडळाला आर्थिक मदत करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेनं केली आहे संघटनेनं विविध मागण्यांचं निवेदन आमदार प्रकाश आबिडकर यांना सादर केलं यावेळी राधानगरी आगाराचे कर्मचारी अनिल खांबळे राजेश पाटील रामा बारड बाजीराव पाटील आदी उपस्थित होते